लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेला सुरुवात झालेली आहे। शाकंभरी पौर्णिमे दिवशी यात्रेचा मुख्य दिवस आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळीची यात्रा रद्द केली असून देवीची रीतिरिवाजाप्रमाणे पूजा केली जात आहे। भाविकांना मात्र प्रशासनाने मांढरगडावर येण्यास बंदी घातलेली आहे। यावेळी मांढरदेव ट्रस्टने देवीच्या पूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केलेली आहे, यामुळे रात्रीच्या वेळी आणि दिवसा मंदिर परिसर झगमगून गेला आहे।